करदात्या शहरवासियांच्या पैशांची लूटच धुळे महापालिकेनं सुरू केल्याचं उदाहरण समोर आलंय. नुकत्याच धुळे पालिका प्रशासनानं विकास कामांच्या निविदा प्रसिद्ध केल्या. विशेष म्हणजे रस्त्यावर खड्डेच नाहीत अशा रस्त्यांसाठी डागडुजीसाठी लाखो रुपयांच्या या निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या. धुळे शहरातला कमलाबाई शाळा ते तंत्रनिकेतन शाळेदरम्यानच्या रस्त्यावर एकही खड्डा नाही. मात्र पालिकेच्या कार्यक्षम प्रशासनाला या रस्त्यावरती तब्बल 16 खड्डे असल्याचं जाणवलं आणि त्यांच्या डागडुजीसाठी पालिकेनं तब्बल 3 लाख रुपयांच्या कामाची निविदा प्रसिद्ध केली. पालिकेच्या या मनमानी विरोधात लोकसंग्राम संघटनेनं आवाज उठवत या रस्त्यांवरचे खड्डे हरवल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. उगलेंनी जो 16 खड्ड्यांचा प्रस्ताव इथे तयार केला होता हे खड्डे इथून हरवल्याचं आमच्या त्या क्षणी लक्षात आलं. हे हरवलेले खड्डे शोधून मिळावे म्हणून आज आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांची भेट घेतलेली आहे. त्यांना याच्यातला उपहास याच्यातली पॅरोडी आम्ही समजावून सांगितली आणि त्यांना देखील घटनेचं गांभीर्य लक्षात आलं. त्यांनी चौकशी करण्यासंबंधी तातडीने आदेश करायचा आता आम्हाला इथे तोंडी सांगितलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.